आविष्कार मुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळेल असं प्रतिपादन सीईओ दिलीप स्वामी यांनी केलं. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर, प्रेसिजन फाउंडेशन सोलापूर आणि सर फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आविष्कार नवकल्पना असणाऱ्या बाल सर्जकांचा चिल्ड्रन इनोव्हेशन्स या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर रामचंद्र कोरडे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्रिसिजन फाउंडेशनच्या सुहासिनी शहा, सर फाउंडेशनचे समन्वयक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे यांच्यासह जिल्ह्यातील केंद्रप्रमुख उपस्थित होते. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना शाळेचा चेहरामोहरा बदललाय, आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण आविष्कारच्या माध्यमातून करत असलेले प्रयत्न महत्वपूर्ण आहेत असं प्रतिपादन केलं. त्याचं कारण फक्त काही आमचे अधिकारी किंवा काही शिक्षक किंवा जे नाव ठेवणारे लोक असतात ते नेहमी असं म्हणतात की साहेबाला पुरस्कार घ्यायचा असेल म्हणून करत असतील, काहीतरी नंतर साहेबाला पेपरला बातम्या यायला पाहिजे म्हणून वाटतं म्हणून करत असतील. मला म्हणू द्या, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक असले पाहिजे. म्हणजे निवडणुकीला थांबायचं नाही म्हणलं बातम्या यायला, म्हणून पुरस्कार तर मी इतके पुरस्कार घेतलेत की आता मी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती पण पुरस्कार भेटला तर कोणाला पुरस्कार पाहिजे. पुरस्काराचा मी फार पलीकडे गेलेलो आहे. मला त्या मला पुरस्कार कोणता मला आवश्यक आहे? एखाद्या गोरगरिबाचा मुलगा शिकला आणि त्याच्या चेहऱ्यावर चालणं. काल आम्ही 50 सायकली आम्ही सायकल बँकच्या माध्यमातून मुलींना वाटप केलं, त्या मुलीवरचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो माझा पुरस्कार.